घाटकोपर मध्ये काही वेळेमध्येच भारतातल्या सर्वात मोठ्या दहीहंडीचं उद्घाटन पार पडणार आहे. यासाठी आपण पाहतोय जय्य तयारी आमदार राम कदम यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. भव्य दिव्य स्टेज आहे. यासोबतच या ठिकाणी आज दिवसभरामध्ये अनेक सेलिब्रिटींची मांदी याळी देखील पाहायला मिळणार आहेत. अनेक सेलिब्रिटी तर येणार आहेत, शिवाय उद्योगमंत्री काही वेळात उदय सामंत येतील आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन पार पडणार आहे. आपण थोडं पुढं पाहतोय, मोठी क्रेन आहे. यासोबतच या ठिकाणी भल्या मोठ्या खुर्च्या असतील किंवा स्टेज असेल, सगळी व्यवस्था करण्यात आली आहे. आणि काही वेळामध्येच या ठिकाणी दहीहंडीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडेल आणि खऱ्या अर्थानं आज दिवसभरामध्ये दहीहंडीचा उत्सव घाटकोपरमध्ये पाहायला मिळणार आहे. आपण थेट बातचीत करणार आहोत आमदार राम कदम यांच्याशी. सर, कशा पद्धतीची तयारी करण्यात आली आहे? खरं तर भारतातली सर्वात मोठी दहीहंडी म्हणून तुमची ओळख आहे. अतिशय विराट विशाल पद्धतीचं हे घाटकोपरचं दहीहंडीचं आयोजन आहे. आता कोणत्याही क्षणी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री माननीय उदय सामंतसाहेब या ठिकाणी येतील. मूळ हंडीचं त्यांच्या हातून पूजन होईल. आणि जरीकरता पाऊस असला तर तो काय आमच्या गोविंदा पथकांच्या आणि आमच्या सगळ्या लोकांच्या आनंदात काही विरजण टाकू शकणार नाही, उलट त्याचा आनंद घेऊ आम्ही. आणि महाराष्ट्रातल्या उद्योगांची भरभराट व्हावी त्याचा संकल्प करत एक प्रतिकात्मक हंडी माननीय उद्योगमंत्रींच्या हातून या ठिकाणी फोडली जाईल. दिवसभरामध्ये अनेक मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतले अनेक लोक या ठिकाणी येतील. वेगवेगळे देशहिताचे राज्यहिताचे संकल्प या ठिकाणी संपूर्ण गोविंदा पथकांच्या साक्षीनं या ठिकाणी आम्ही करू. पण एकंदरीतपणे कोणी टी व्ही पाहत असेल तर घाटकोपरची हंडी कधी पुन्हा टी व्हीवर येते याची उत्सुकता कायम टिकून रात्री 10 राहील. पाऊस पडला की शुभ शकून मानला जातो. आगामी इलेक्शनच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर मुंबईत जोरदार तयारी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. हा शुभ शकून मानायचा? पाऊस पडणं शकून आहे. पावसाची शेतकरी बळीराजा वाट पाहतो. पाऊस पडला नाही तर आपल्या तळ्यांना पाणी कुठून मिळेल? पाऊस नाही पडला तर शेतीला पाणी कुठून मिळेल? पाऊस हा शगून आहे. आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करत असताना पाऊस पडलाच पाहिजे. पाऊस न पडून चालेल कसं? पावसात जी मजा आहे. आणखीन एक महत्त्वाची बाब, आज आपण जर पाहायला गेलं तर मुंबईचं उपनगरात जवळपास 400 दहीहंड्या पार पडणार आहेत, सोहळे पार पडत आहेत. अनेक मोठे मंत्री जे आहेत ते सोहळ्यामध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहेत. लवकरच निवडणुका लागणार अशा पद्धतीचे संकेत मिळताना पाहायला मिळत नाही. बिलकुल, या ठिकाणी लोकसभेची निवडणूक असेल, महाराष्ट्र राज्यात विधानसभेची निवडणूक असेल, कोणतीही निवडणूक आली तरी भाजप आणि शिवसेना महायुतीचं सरकार निवडून येईल, त्यात वाद नाही. कामाच्या जोरावर लोक निवडून देतात आणि काम असेल त्याला मरण नाही. सर, आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी येत आहेत अशी माहिती मिळते, कधीपर्यंत इथं पोहोचतो? आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. तो दौरा आटपून या ठिकाणी साधारणतः 9:30 दरम्यान येतील. माननीय मुख्यमंत्री देखील दुपारी पोहोचतील. अजितदादांशी पण बोलणं झालं आहे, तेही या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करणार आहेत. इतरही राजकीय मंडळी येतील. रामदास आठवलेजी 1 येत आहेत, अनेक नट नट्या येत आहेत. एकंदरीतपणे रात्री 10 हा भरगच्च विशाल आणि विराट कार्यक्रम असणार. शेवटचा प्रश्न, खरं तर मागच्या 2-3 वर्षामध्ये दहीहंडी पाहायला मिळाली नव्हती, कोरोना कालावधी होता, तुम्ही देखील सगळे नियम पाळले होते, छोटी दहीहंडी साजरी केली होती, मात्र यावर्षी भव्य दिव्य स्वरूप आहे. महाराष्ट्रात अपशकुनी सरकार होतं, त्याच्यामुळे त्यांनी काहीच करू दिलं नाही. कोविड सुरुवातीला 6 होता, नंतर काय होतं? तुम्ही बिहार बार रुग्णालयाला परवानगी देता पण तुम्ही मंदिर बंद करून ठेवता. का? बिहार बारमध्ये जे नियम लावले तेच नियम मंदिरात लावायचे होते. अटी शर्ती ठेवायच्या होत्या ना, आम्ही अडवलं होतं का? पण अपशकुनी सरकार, घरातून बाहेर न पडणारं सरकार, फेसबुक लाईव्ह करणारं सरकार, ते होतं, त्याच्यामुळे दहीहंडी साजरी झाली नाही. मला तर घराच्या बाहेर पडू दिलं नव्हतं आणि 1000 अधिक पोलीस माझ्या घराच्या खाली उभे केले होते की मी घराच्या बाहेर पडू नये. तरी देखील आम्ही दहीहंडी त्यावेळेस पण साजरी केली. आपण पाहतोय अपशकुनी सरकार होतं त्यामुळे दहीहंडी साजरी झाली नव्हती, परंतु यंदा मात्र आता हे शकुनी सरकार आलेले आहे आणि त्यामुळं भव्य दिव्य दहीहंडी साजरी करण्याचा प्रयत्न राम कदम यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय असं त्यांचं म्हणणं आहे. यासोबतच आज दिवसभरामध्ये अनेक महत्त्वाचे नेते देखील या ठिकाणी येणार आहेत. आगामी काळातल्या निवडणुकांचीच ही एक रणधुमाळी म्हणायची का अशी देखील एक या निमित्ताने चर्चा सुरू झाली. निलेश बुदावले, ABP माझा, घाटकोपर.
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।